पहिली प्रतिक्रिया मी कालच दिलेली आहे. ज्या पद्धतीने हे लवाद म्हणून नार्वेकर बसले होते किंवा त्यांना बसलं होतं, त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की यांची मिलीभगत किंवा यांचं संगनमत झालेलं आहे. आणि काल माझ्या पत्रकार परिषदेत मी एक शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का. कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली, त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला. स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल. मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण धरलं जातं. पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्यायाच्या निकालातनं दिसून आलेलं आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाहीये. मूळ खटला, मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही. म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिलाय की ही शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची ही आज महाराष्ट्रातलं लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे. पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाहीये, मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत. पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे. हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का. आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानाप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो. असं असताना याच्यापुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर ही बाब झालेली आहे आणि फार मोठं कुतूहलाची राहणार आहे. कोर्टाने आमचा व्हीप मानला होता, कोर्टाने आमचा गटनेता मानला होता, मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का. आणि जर 2018 साली यांनी जर काही आमची घटना मानली नाही मग हे निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते, कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरंच काही बोलले, पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना तसेही काही अधिकार नाहीये, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
मग हे पद किंवा हे नसतंच, त्याच्यामुळे त्याने एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो, दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता, हा गटनेता होता, आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं, ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला. त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा, हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते, पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग 31 डिसेंबरची तारीख 10 जानेवारी, आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणार आहोत, पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात, सर्व काही तपासलेलं आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत. निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे, कारण यांना निवडणूक काढायची आहे. निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात, जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू, पण शिवसेना काही संपत नाहीये आणि शिवसेनाही संपणार नाहीच आणि मिंड्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही. निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे, त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंडे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं 2019 आणि 2014-2019 असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय? शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊ शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्यांना, मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती, ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत, तरी देखील हे डाऊसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही, जनता तो स्वीकारणार नाही. उभाटा कशाला? उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे, उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. आरोप नव्हते केले मी, मी सत्य सांगितलं होतं, ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. भरत गोगावले म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही, आम्हाला निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही घटनेत बदल केले नाही घटनेत बदल केले नाही म्हणजे काय बदल केले? आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख, पूर्वी शिवसेना प्रमुख होतं, मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव, त्या पदेकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे? कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले, आत्ताच्या नाहीये, आम्हाला मान्यता दिलेली आहे.
2013 साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे. 2018 ला दिलेली आहे. तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे? राहू द्या, भरत गोगावलेना जरा तरी एक दिवसाचं तरी मंत्रीपद लाभेल असं त्याने वाटते. त्याच्यावर तो विषय सोडा, ते सोडा. त्यांचे जॅकेट फुकट झाले, माप बदल. ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर गेलं, त्याच्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून वर्षभर काढलं आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टने जर का त्यांना जर मुदत दिली नसती तर त्यांनी आणखीन जोपर्यंत. मला एवढंच आहे, म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्या समोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते, त्या दिवशी काय परिस्थिती ती बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या. तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली, घटना ये ते. त्या दिवशी व्हीप कोणाचा होता? कारण जर तुम्ही मग काय चोरलं, मग चोरलत काय तुम्ही? आणि आजही माझं असं म्हणणं आहे की या लोकांमध्ये हिंमत नाहीये, स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मत मागू शकत नाहीत, म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो. ह्यांना हे काय मर्द नाहीये, हे गद्दार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संवैधानिक मार्गाने नाही, सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झाले. नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत, कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती, म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की एवढं पुरे आहे. पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क.